प्रिया है अंकिता भंडारे। 19 वर्षांच्या वयात तिने या जगाचा निरोप घेतलाय। एका कालव्यामध्ये तिचा मृतदेह सापडला। एका रिसॉर्टवर रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंकिताचा खून झाला, पण या खुनाचा उलगडा काही होत नव्हता। ज्यांना संशयित म्हणून पकडलं त्यांनी पोलिसांनाच ठरवलेली कहाणी सांगून गंडवलं, पण या सगळ्यात एका फेसबुक फ्रेंडची एंट्री झाली आणि नवाज ट्विस्ट आला। नेमकं काय घडलं हे पुढच्या 3 मिनिटात जाणून घेऊ, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारे प्रकरणात एका पाठोपाठ एक खळबळजनक खुलासे होत आहेत। पोलिसांनी आरोपी पुलकित आर्य, सौरभ आणि अंकित यांना अटक केली आहे। पोलिसांनी तिघांना विचारलं असता आधी सगळे आरोपी प्लॅन नुसार बनावट कथा सांगत राहिले, पण पोलिसांनी खाकी वर्दीचा दणका दाखवल्यानंतर तिघांनीही या हत्येमागचं रहस्य उघड केलंय। आरोपींनी पोलिसांना सांगितलं की 18 सप्टेंबरच्या रात्री पुलकित, अंकित आणि सौरभ यांनी अंकिताला ऋषिकेशला फिरायला जाण्याच्या बहाण्यानं सोबत आणलं। पुलकित आणि अंकित एका स्कूटीवर होते तर अंकिता सौरभ सोबत बसली होती। ऋषिकेश एम्सला बैराज मार्गे पोहोचल्याचं आरोपींनी सांगितलं। तिकडे चौघे खूप वेळ बोलत होते, तोपर्यंत बरीच रात्र झाली। त्यानंतर आम्ही निघालो। आम्ही बैराज पोस्टच्या मागे आल्यानंतर चिला कालव्यावरती थांबलो। तिथे अंकित, पुलकित आणि सौरभनं दारू प्यायली। हे सगळं तिथे उपस्थित असलेली अंकिता बघत होती। त्यानंतर अचानक पुलकितचा अंकिता सोबत वाद सुरू झाला। यावर अंकितानं रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांची माहिती कुटुंबियांना देणार असल्याचं सांगितलं। अंकिताच्या या धमकीमुळे पुलकितला राग आला आणि दोघांमधला वाद आणखी वाढला। या वादातनं अंकितानं पुलकितचा मोबाईल कालव्यातनं फेकून दिला। काही वेळातच अंकिता आणि पुलकित मध्ये हाणामारी झाली। पुलकितनं अंकिताला चिला कालव्यामध्ये ढकलून दिलं। कालव्यामध्ये पडल्यानंतर अंकिता स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होती, पण पाण्याचा जोरदार प्रवाह असल्यामुळे ती काही वेळानं बुडाली। पोलिसांनी शनिवारी चिला कालव्यामधनं अंकिताचा मृतदेह ताब्यात घेतला। 19 वर्षीय अंकिता भंडारी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती। ती एका रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची। या प्रकरणी रिसॉर्ट मालक पुलकित आर्यसह 3 आरोपींना अटक केली। पीडित अंकिता भंडारीचा मृतदेह सापडल्यानंतर CM पुष्कर सिंग धामी यांनी IG नेतृत्वाखाली SIT या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची घोषणा केली। आता या प्रकरणात पोलीस मूळ गुन्हेगारांपर्यंत कसे पोहोचले आणि तपास कसा लागला हे सांगतो। अंकिताच्या मित्राच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण उघड झालंय। अंकिताची फेसबुकवरून मैत्री जम्मूमध्ये काम करणाऱ्या पुष्प सोबत झाली होती। घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पुष्प ऋषिकेशला पोहोचला। घटनेच्या रात्री अंकिताशी बोलणं झाल्याचं त्यानं अंकिताच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना सांगितलं। अंकितानं ती अडकली आहे, रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापकानं ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता। रिसॉर्ट मालक पुलकित आर्य याने सुद्धा दारूच्या नशेत अंकिताचा विनयभंग केला। पुष्पनं सांगितलं की अंकिताचा फोन रात्री 8:30 बंद झाला। पुलकित आर्यला फोन केला असता त्यानं सांगितलं की अंकिता तिच्या खोलीत झोपली। यानंतर दुसऱ्या दिवशी पुलकित आर्यचा फोन सुद्धा बंद होता। या सगळ्या माहितीच्या जोरावरती पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा अंकिता भंडारीच्या हत्येचा उलगडा झाला आणि ती जिथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती तिथल्या काळ्या गोष्टी प्रकाशात आल्या। या मर्डर मिस्ट्रीमध्ये फेसबुक फ्रेंडनं केलेल्या एंट्रीनं गुन्हेगारांनी खोट्या कहाण्या सांगितल्यानंतर सुद्धा त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि अंकिताला एका प्रकारे न्याय मिळाला। या बातमीवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।